ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिक्षक विजय पाटील यांनी केली स्मशानभूमी परिसरात जंतुनाशकाची फवारणी। कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे या आजाराला अनेक जण बळी पडत आहेत। सामाजिक संस्था रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत। या कोरोनाच्या संकटात शिक्षकही पुढे येऊन कोरोना योद्ध्यांची भूमिका बजावत आहेत। हेरवाड येथील विजय पाटील या शिक्षकांनी नदी काठावर असलेल्या स्मशानभूमी परिसरात कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करून इतरत्र टाकण्यात आलेल्या वस्तूंवर व स्मशानभूमी परिसरात जंतुनाशकाची फवारणी करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। हेरवाड येथील स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते। नदी परिसरात येणाऱ्या जणांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने स्मशानभूमी परिसरात टाकण्यात येणाऱ्या वस्तूंचा स्पर्श गावातील नागरिकांना होऊ नये याकरिता त्यांच्या काळजीपोटी व सामाजिक बांधिलकी जोपासून गेल्या 15 दिवसापासून 2 ते 3 वेळा या परिसरात जंतुनाशक औषधाची फवारणी या शिक्षकांनी केली आहे। यापुढेही या स्मशानभूमीत प्रेतांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानभूमीत जंतुनाशक औषध फवारणी सुरू ठेवणार असल्याची माहिती विजय पाटील यांनी बोलताना दिली। विजय पाटील हे बाग पवार आलाज पुपनाळ हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत। सामाजिक बांधिलकी जोपासून स्मशानभूमीत जंतुनाशक फवारणी केल्याने त्यांचं परिसरातून कौतुक केलं जात आहे। महानकरे न्यूजसाठी हेरवाडहून इजाज खान पठाण।